गोलंदाज आहे, म्हणजे एकापेक्षा एक सरस रती मारती ह्यामध्ये सुद्धा भरणं असलेला सगळ्या. हा सामना एक हाय व्होल्टेज सामना होईल यात मात्र शंका नाही, यात काही शंका नाही. हा रंगतदार सामना असेल वळ्या मैदानावरती आहे. इथे मात्र टाइम मात्र इथे लावलं जात आहे, तर नक्कीच आपण म्हणूया आता मात्र मॅच ऑन तो व्हिडिओ कॉन. अर्थातच पहिलाच गोलंदाज येते गोलंदाजी मार्गवरती, तो गोलंदाज सागर तांबडे. फुलटॉस चेंडू इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. फुलटॉस चेंडूचा भरपूर समाचार घेत आला नाही आहे, परंतु एक या धावसंख्येने धावसंख्या नक्कीच वधारते. सुरुवात होते श्री गणेशा करतो तो फलंदाज मॉन्टी कोलंबे, अर्थातच धावसंख्या एक वरती पोचते. नक्कीच मॉन्टीला नेहमी पाहिलं तर हाफ टप्प्याचा चेंडू तो सुरेख फटका मारतो, फुलटॉस चेंडू तो सुरेख फटका मारतो आपण नेहमी पाहिलंय, परंतु त्याला पहिला चेंडू फुलटॉस मिळाला होता. पण सावध भूमिका या मैदानावर त्याने सावध भूमिका सुरुवात केली. ते त्याला माहिती आहे की बचे की तो और भी लढेगे. नक्की तिथे मात्र सुरुवात तो संतत गतीने जरी करत असला तर त्याला माहिती आहे की आपण जर चारवर टिकून राहिलो तो मोठमोठे फटके मारू शकतो आणि त्याचा फायदा नक्कीच आपल्या संघाला होईल. इथे मात्र सावध पवित्र घेतलाय तो मॉन्टी कोलंबियाने. इथे मात्र नक्कीच खराब चेंडू, पंच आमच्याकडे वळतात जमिनीला समांतर करतायत. अर्थातच इथे मात्र स्क्वेअर रेंड संख्या एक ने वाढते ती पोचते दोन या आकड्यावरती. माझे साधी गुणलेखक मयुरेश मोरे खरोखरच वाकडणं दोघं काम करतायत. खरोखरच त्यांची सुद्धा स्तुती करावी लागेल. आपण पाहतोय की तीन रात्रीमध्ये खरोखर स्कोरिंगची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. फुलटॉस चेंडू इथे मात्र लॉंग ऑनच्या दिशेने, लॉंग ऑफला चांगला क्षेत्ररक्षण होता, डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित धोका संभवू शकला असता, परंतु मी म्हणेल चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धावसंख्या एक ने वाढते ती पोचते तीन या आकड्यावरती. जय सर जर कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर नूर हा मात्र थोडासा दगावला गेला असता इथे. नक्कीच नक्कीच, कारण की तो क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाच नव्हता. तीन स्टंप दिसत होते मला वाटतं क्षेत्ररक्षकाला, परंतु त्याला त्यातला एक स्टंप ही उडू शकला नाही. परंतु हे नशीब म्हणावं लागेल ते फलंदाजाचं, ही संधी फलंदाजाला मिळालेली आहे. नक्कीच आपलं म्हणणं रास्त आहे जयशर, परंतु जर विचार केला तर नूर हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे, परंतु क्षेत्ररक्षकाने क्षेत्ररक्षण मात्र वाकडनं जोगे गेलंय. चांगला चेंडू इथे मात्र हवाई फायर, स्क्वेअर लेगच्या डोक्यावर चेंडू बिरकवत येतोय, आउट ऑफ द पार्क. सहा धावांसाठी सती भेटते डीजे ऑपरेटरला. शेअर की हा फलंदाज असा आहे की कुठल्याही क्षणी त्यामध्ये क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची. सावध पवित्र त्याने म्हणणं स्वीकारला असेल, परंतु त्या मात्र त्यानंतर एक आक्रमक रूप धारण करतोय आणि नक्कीच चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क षटकार. विनोद त्याच्या पाल्यामध्ये चेंडू आला होता आणि तो असा चेंडू सोडणार आहे का? नक्कीच. आता मात्र खराब चेंडू, पंच आमच्याकडे वळतायत जमिनीला समांतर करतायत. आधी रात्रीच्या वेळी सुद्धा पंचांना कसरत करावी लागते. धावसंख्या एक ने वाढते ती पोचते दहा या आकड्यावरती. हा धाव फडकरते लागतात. आता मात्र सर्व खेळाडूंना मात्र एकत्र येण्यास विचार करण्यास भाग पडलाय तो फलंदाज मॉन्टी कोलंबियाने. जर विचार केला मॉन्टी कोलंबिया आपल्या वैयक्तिक सात धावांवरती खेळतोय, तर नूर त्याला मात्र चांगली साथ देतोय. तर संघाची धावसंख्या होते दहा. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सागर पुन्हा एकदा मुलगा वेंडकडून चांगला. इथे मात्र नक्कीच चेंडू म्हणता येईल, कारण की पंचांचा इशारा कुठला आला नाही, तर नक्कीच चांगला चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती होत्या, डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथे स्थिर होते. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना दहा धावा. थोडासा कट केला चेंडू, टाकला उचली घेतली थोडीशी बाहेरच्या बाजूला गेला चेंडू आणि निर्धाव चेंडू म्हणायला लागला गोलंदाजाचा. भिनगडीबाद दहा चांगला फटका इथे मात्र हवाई फायर, चेंडू जाते गोळीच्या वेगाने आलेला देखना फटका. लॉन्ग ऑन आणि लॉन्ग ऑफ च्या बदना गोळीच्या वेगाने चेंडू जाते चार. कोलंबे आणि नक्कीच याचप्रमाणे तो फलंदाजी करतोय. तर विचार केला ना जयेश सर, तरी चार षटकामध्ये जरी दहा धावा पाहिजे, वीस धावा पाहिजे, तर त्याची फलंदाजी अशीच असते.
तो याच प्रकारे फलंदाजी करतो। नक्कीच आपण नेहमीच पाहिलंय मागच्या वेळेस आठवड्यामध्ये आपण इथं लेदरचे सामने पाहिले तेव्हा सुद्धा 50 धावा त्याने केले होत्या आणि आक्रमक रूप धारण केलं होतं। इथे मात्र स्लोवरचे चेंडू होता, नक्कीच फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता परंतु मॉन्टीने ते ओळखलंय। चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे, गोलंदाजाला थोडं मात्र धुलाई करायला इथे मात्र भेटली तसं जो विचार केला। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फरकावती लागते ती 18। योगेश खेडकर मात्र नक्कीच पाहतायत या खेळपट्टीकडे, त्यांना सुद्धा गोलंदाजी करावी लागेल, एक चांगला टिचूर मारा करावा लागेल आणि ते सुद्धा तेच विचार करतायत का कशा प्रकारे आपल्याला गोलंदाजी इथे करावी लागेल, कशी गोलंदाजी करावी लागेल। परंतु नक्कीच जर विचार केला मॉन्टीचा तर एक मात्र चांगली फलंदाजी करतो या मैदानावरती। संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक तो गोलंदाज वैभव मेहतर चिंचोली यांकडनं गोलंदाजी करतोय। खास आमचे जयंती तटकरे साहेब खास हा सामना पाहण्यासाठी आले आणि नक्कीच कुठेही सामना असू दे जयंती तटकरे साहेब उपस्थित असतात। खरं अर्थानं ते स्वच्छ क्रिकेटचे दर्जी आहेत, नक्कीच त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया। चांगला फटका इथे मात्र हवाई फायर चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, नक्कीच क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि तितकीच चांगली फेकी होते, धावसंख्या 2 वाढते ती पोचते 20 या आकड्यावरती। मयुरेश मोरे खरोखरच चांगलं स्कोरिंगचं काम पाहतात, नेहमीच आम्हाला सांगत असतात की एवढी धावसंख्या झाली खरोखरच कौतुक करावं लागेल। बंटी कराळे काय गोलंदाजी केली आहे, लाजवाब गोलंदाजी केली आहे खऱ्या अर्थानं, आता मात्र त्यांना गरज आहे गोलंदाजीची, इथेच मात्र धावसंख्या वळकावं लागते 20। हॅलो आणि नक्कीच इथे मात्र इशारा येणं बाकी आहे। आणि नक्कीच आमचे मित्र डीजे निकिन घोडके यांच्याकडनं खास उदय कोळंबे याच्यासाठी बक्षीस आलंय। 50 धावा जर उदय कोळंबे याने वैयक्तिक केल्या तर तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक आलंय डीजे निकिन घोडकेकडून। नक्कीच डीजे निकिन घोडके आपलं नक्कीच आम्ही बक्षीस पात्र लावलं, नेहमीच आपण सहकार्य करत असता तुमचा सुद्धा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो। वळतो मैदानावरती पुन्हा एकदा, आता मात्र चांगला चेंडू, कही पे निघाय कही पे निशाणा, जाना दबाशी पच गे काशी, डॉट चेंडूची समाप्ती होते, डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर जसं काय तिथे स्थिर होते 20। आमचे संदेशजी यादव साहेब यांच्याकडनं सुद्धा या सुधाकर घाडे फाउंडेशन आयोजित राष्ट्रवादी चषकासाठी शुभेच्छा आल्यात, वरच्या गोपुलीसाठी शुभेच्छा आल्यात, ते आमचे संदेशजी यादव साहेब यांचं सुद्धा मनापासून आपण स्वागत करूया। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज वैभव, चांगला फटका इथे मात्र हवाई फायर चेंडू जातो लॉंग ऑनच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क, षटकार डीजे। तो एकापेक्षा एक सरस गाले लावून सर्व प्रेक्षकांची मन जिंकतोय उदय कोळंबे, याच्यासाठी नक्कीच मोठं पारितोषिक लागलंय। पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे मात्र नक्कीच यष्टीरक्षक चकतो परंतु नक्कीच चांगला कमबॅक होतोय, डॉट चेंडूची समाप्ती होते, डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथे स्थिर होते दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 26 धावा फळकारत लागतायत। नक्कीच जर विचार केला तर 26 धावामध्ये जर
उदय कोळंबे आपले वैयक्तिक पंचांकडे इशारा येतोय. फलंदाज नूर मात्र बाजतोय, पहिला आदरा बसतोय तो वीरेश्वर वरची कोपली संघाला. अर्थातच दोन षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 26 डीजे. विक्रांत पाटील आता मात्र चा इथे स्टेज वरती येणं गरजेचं आहे. बरीचशी थंडी आता मात्र वाढली. आमचे मुस्लिम भाई बेकरीवाला आणि शुभम शेठ शिर्के हे सुद्धा सांगतात की चाय मात्र येणं गरजेचं आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर तर नक्की तिथे मात्र दोन षटकाचा खेळ संपलाय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 26. मी सन्माननीय संदीपजी यादव साहेबांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं 11 स्टार संघाचं जेव्हा नक्कीच सर्वात मोठं योगदान कोणाचं असेल तर संदेश यादवचं असेल. कारण की नेहमीच 11 स्टार हा संघ तेच कुठेही सामने असू दे त्यांच्याकडूनच टाकलं जायचा. हा 11 स्टार संघ नेहमीच स्पॉन्सरशिप करायचे ते मात्र संदेश यादव साहेब इथं उपस्थित झाले. त्यांना विनंती करतो आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. तसंच आमचे अशफाक भाई पटेल साहेब यांनासुद्धा विनंती असेल की आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे मिस्टर डायनामिक अर्थातच गौरव घोसाळकर. गौरव घोसाळकर मुळगावकडनं गोलंदाजी देतात. स्ट्राईकला फलंदाज उदय कोळंबे. खऱ्या अर्थानं उदय कोळंब्याला मोठं बक्षीस लावलं आहे. ते माझ्या मात्र डी जे निकिन घोडके 50वा वैयक्तिक झाल्या तर तब्बल 5000 रुपयाचा पारितोषिक आहे. चांगला फटका इथे मात्र नक्कीच मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. एक धाव निश्चित भेटत्या. धावसंख्या एकने वाढते ती पोचते 27 या आकड्यावरती. 27 धावा फळकावायला लागतात. गौरव घोसाळकर इथे मात्र बऱ्याच दिवसाने त्याला मात्र मैदानावरती पाहतोय. खरोखरच एक चांगला खेळाडू आहे आणि अष्टपैलू खेळाडू आहे. चांगला खेळ त्याच्याकडनं नेहमीच पाहायला भेटते. कारण की जर पाहायला गेलं ना तर या खेळाडूंना मोठमोठे सामने खेळण्याचा अनुभव आहे आणि मोठमोठे खेळाडूंबरोबर नक्कीच खेळल्यानंतर अनुभव काय असतो तो मात्र मैदानावरती दाखवताना दिसतो. पहिला चेंडू खरोखरच सुंदररित्या अडकला होता तो मॉन्टी कोळंब्याला. आता मात्र स्ट्राईकला तो फलंदाज विनय नाईक उर्फ क्रिस गेल. खऱ्या अर्थानं याला खोपोलीचा क्रिस गेल म्हटलं होतं. तो विनय नाईक मात्र स्ट्राईकला येतोय. बघूया गौरव घोसाळकर कशा प्रकारे गोलंदाजी करतो हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. चांगला फटका परंतु बॅक टू द बॉलर. चांगला क्षेत्ररक्षण होत आहे. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते आहे. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊ सक्या तिथेच स्थिर होते आहे. एक गडी बाद 27 तिसरं षटक प्रगतीपथावर असताना. एक गडी बाद 27 तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गौरव घोसाळकर पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. परंतु नक्कीच त्याचा खरपूर समाचार घेता आला नाही आहे. लॉंगॉलच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. धावसंख्या एकने वाढते ती पोचते 28 या आकड्यावरती. संकेतजी तावडे साहेबांचं आता मात्र आमचं या सर्व मैदानाचा थोडासा मोहरा घेत आहेत. बघतायत कशा प्रकारे खेळ होतो आहे आणि नक्कीच ते मात्र निरीक्षण करत आहेत आणि पुन्हा एकदा आपल्या जागेवरती विराजमान होत आहेत. सोमसिंग शाय मात्र इथे येणं गरजेचं आहे. आता धावसंख्या फळकावरती 28. परंतु चांगला फटका होता. इथे मात्र हवाई फायर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बंधात देखणा फटका गोळीच्या वेगाने जात आहे. 4 धावांसाठी धावसंख्या 4 ने वाढते ती पोचते 32 या आकड्यावरती. संधी भेटते सात चेंडूमध्ये 20 धावा. जे डी जे निकिन घोडके यांच्याकडनं तब्बल 50 धावा झाल्या तर 5000 रुपयाचं पारितोषिक आहे ते उदय कोळंबेसाठी. अर्थातच नेहमीच उदय कोळंबे असेल संजय सोळंकी असेल याला नेहमीच आमचे निकिन घोडके जे खास दुबईवरनं पारितोषिक नेहमीच लावत असतात आणि त्यांचा मात्र हौसला बुलंद करतात.
डीजे निकिन सुद्धा मनापासून धन्यवाद मानूया। इथे मात्र चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे। एकच धाव भेटेल जसं की एक ने वाढते ती बसते 33 या आकड्यावरती। तिसरा षटक प्रगती पत्र असताना 33 धावा फडकावायला लागत आहेत वीरेश्वर मित्र मंडळ वरची गोपोलीचे। अजून या षटकातले काही चेंडू बाकी आहेत। तिसरा षटक प्रगती पत्र असताना जर विचार केला गौरव घोसळकरचा तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, खरोखरच टिचू मारा केला, अनुभवच्या शिजोरी काय गोलंदाजी केली, खरोखरच एखादा जर चौकार वगळता नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय तो गौरव घोसळकर। चांगला हा चेंडू, इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते। डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 33 संधी भेटते डीजे ऑपरेटरला। इलेवन स्टार संघाचे पॅकर आणि नेहमी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांनी संघ इलेवन स्टारचा जो संघ टाकलेला आपण पाहिला मोहपाड्यामध्ये सुद्धा, जेव्हा पहिला संघ इलेवन स्टारचा टाकला होता तेव्हा आपण पहिला क्रमांकाचं पारितोषिक तिथे मिळवलं होतं। सर्वात मोठी म्हणजे वर्ल्ड कप ज्याला म्हटलं जातं, तर नक्कीच तो मात्र आपण मिळवला होता। आणि फुटबॉलचा एक चांगला खेळाडू, खऱ्या अर्थानं डिफेंडर, एक चांगला डिफेंडर होता तो संदेश यादव। बघूया आता मात्र 3 षटकाचा खेळ संपलाय। 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फडकावती लागते 33 शेवटचं षटक। सहा सिक्स मारले तर मनोजी देशमुख यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक आहे। चांगला चेंडू, इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते। गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज हर्षद, हर्षद चौगले, काय अर्थानं जर पाहिलं गेलं तर सिद्धेश चौगले म्हणून होता तो सुद्धा एक चांगला होता मिस्टर बाइकर मॅन। परंतु इथे मात्र चांगला फटका, इरादे स्पष्ट केले, चेंडू जातोय गोळीच्या वेगाने स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क। षटकार डीजे सव्वीस धावांवरती खेळतोय उदय कोळंबे, तर नक्कीच संघाची धावसंख्या होते ती 39। इथे मात्र नक्कीच एक धाव निश्चित भेटते लेग बायच्या स्वरूपात, धाबा कसे हो परंतु येणं गरजेचं असतं या कमी षटकाच्या नक्कीच षटकामध्ये। धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 40 या आकड्यावरती। शेवटचं व अंतिम षटक प्रगती पत्रावर असताना जे जर विचार केल्यानंतर 45 ते 50 धावा कराव्या लागतील वीरेश्वर रचिकोपली संघाला, कारण की त्यांना माहिती आहे सावरोळी संघामध्ये मिस्टर डायनामाईक तसंच सावरोळीची रन मशीन नक्कीच रोहित पाडगे म्हणजे एकापेक्षा एक सरस फलंदाज आहे, तर 40 ते 50 45 धावा होणं गरजेचं आहे या मैदानावरती। चांगला चेंडू, इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती होते। डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच स्थिरावते मात्र 40। परंतु जर विचार केल्यानंतर गोलंदाज हर्षद याचं मात्र कौतुक करावं लागेल, कारण की शेवटचं षटक असतं आणि जे नेहमीच आपण पाहतो शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचे षटक। चांगला फटका, इथे मात्र नक्कीच एक धाव घेतो का फलंदाज बघणं गरजेचं आहे। पंचांचा इशारा येतोय थर्ड अंपरसाठी। योगेश
थर्ड अंपायर इथे बघायचे चेक करायचे हॅलो पंचांचा निर्णय ते आउट OUT आउट फलंदाज विनय नाईक मात्र बाद होतोय नक्की इथे मात्र चाय इथे आली आहे मी हॅलो नक्कीच आमच्या खास दुबईवरनं हा सामना पाहत आहेत DJ निकिन घोडके खऱ्या अर्थानं त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया या सुधाकर घारे फाउंडेशन राष्ट्रवादी चषकामध्ये त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छेचा मात्र आपण स्वीकार करूया शेवटचा चेंडू इथे मात्र नक्कीच डॉट चेंडूची समाप्ती होते डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावक्यात तिथं स्थिर होते ती मात्र 40 जिंकण्यासाठी 4 षटकामध्ये 41 धावांची गरज आहे बघूया आमचे निकिन घोडके लाईव्ह पाहतात त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया आणि हॅलो 4 षटकामध्ये 40 धावा आहेत 41 धावाची गरज आहे या 41 धावा काय घडतं आहे काय बिघडतं आहे यासाठी घेऊन जातं आहे
माझ्यासाठी समालोचक जयेश मोरे यांच्याकडे तत्पुरी वळूया. डीजे ऑपरेटर धन्यवाद डीजे. हॅलो, बघा जे आमच्या समोर जे कोणीतरी प्रेक्षकांनी शेकोटी पेटवली आहे त्यांना मी विनंती करतो की कृपया आपण ती शेकोटी विजवायची आहे, कारण की पहिलाच ड्यू फॅक्टर आहे आणि इथे मात्र त्याचा त्रास होऊ शकतो. तर मी आपणास विनंती करतो की आपण ती शेकोटी विजवायची आहे, अन्यथा जर आमचे स्वयंसेवक आले तर नक्कीच ती सन्मानाने विजवतील. नक्कीच स्वयंसेवक यांनी याची नोंद घ्यायची आहे, ती शेकोटी विजवायची आहे. आजचा बैलगाडा क्षेत्रावर मला वाटतं दोन मोठे गोष्टी घडलेल्या आहेत. एक तर आमचे सर्वांचे बैलगाडा प्रेमी फडके साहेब, महाराष्ट्राचे ते अध्यक्ष होते बैलगाडा शर्तीचे, त्यांना काही दिवसापूर्वी ते आपल्याला सोडून गेले, आपल्यातून निघून गेले. आणि आता नुकताच खेड तालुक्यातील हा ढाण्या वाघ हरपला आहे, मण्याबाई जो सप्तहिंद केसरी झाला होता मण्याबैल, त्याचंही आज मला वाटतं तो आपल्या सर्वांच्यातून गेलं. खूपच मोठमोठ्या शर्ती त्याने मारल्यात आणि तो नेहमी विजयाचाच मानाचा तुरा घेऊन यायचा असा हा मण्याबैल. याचं आज निधन झालं आहे. एक शोककला बैलगाडा शर्तींवर, बैलगाडा प्रेमींवर पडलेली आहे. या राष्ट्रवादी चषकाच्या माध्यमातून त्यांनाही आमच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली आहे. वळूया सामन्याकडे. मी विनंती करतो की त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सामना सुरू करायचा आहे. सलामीचे फलंदाज पाठवा लवकर, खूप वेळ चाललाय, मध्यरात्र उलटून गेले आहेत, आपल्याला सामने ह्या रात्रीच संपवायचे आहेत, त्यामुळे अजून काही सामने शिल्लक आहेत. 2 वाजून गेलेत. मी विनंती करेल फलंदाजांना की त्याने मैदानात उतरायचं आहे. सामना चालू, सामना हा सावरवली विरुद्ध वरची खोपोली. वरची खोपोली खऱ्या अर्थाने उदयनी चांगली फलंदाजी केली, सलामी आला होता, धावसंख्या जोडल्यात त्याने. आणि मला वाटतं 41 धावांचं आव्हान लक्ष दिलंय ते सावरवली संघाला. सावरवली संघाचे सलामीचे फलंदाज, रन मशीन ज्याला म्हटलं जातं, रोहित पाडगे. साईबाबा नगर आणि चावणे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया योगेश तरगुडे जे आमचे मॅनेजर आहेत, या अकाउंटंट आहेत माफ करा, त्यांना भेटायचे. चेंडू द्या मैदानात. मैदानात डायनामिक म्हटलं जात ज्यांना ते गौरव घोसाळकर आणि रन मशीन रोहित पाडगे. सलामीला आलेले आहेत, नेहमी सलामी. यांच्या अनेक आपण मॅचेस पाहिले, खूप सामने पाहिलेत आजपर्यंत. खूप चांगली फलंदाजी, चांगली जोडगोळी म्हटली जाते ही सावरवली संघाची, नेहमी आपल्याला या मैदानात पाहायला मिळते. नेहमी चांगली कामगिरी करत असतात. चला लवकर टीम मीटिंग कमी करा, खूप वेळ झालेला आहे, आपल्याला सामने संपवायचे आहेत या रात्री. जयंत तटकरे साहेबांच्या हस्ते नाणेफेक होईल. मी विनंती करतो साईबाबा नगर आणि चावणे संघ दोन्ही संघाच्या कर्णधाराने इकडे अतिथी कक्षात यायचे, टॉस बॉक्स मध्ये यायचे त्याने. चला सामना सुरू करून घ्या. सलामीला आलेले फलंदाज रोहित आणि गौरव, पाहूया 41 धावांचं आव्हान. फार असं मोठं लक्ष नाही, 10 सरासरीने मला वाटतं करायला लागेल प्रत्येक षटकामध्ये. 4 षटकात 24 चेंडू आणि 41 असं आव्हान ठेवलंय ते वरचे खोपोली संघाने.
एकूण त्यांनी 40 धावा केल्या, 41 धावांचं लक्ष या मैदानात पाहायला मिळतोय. नक्कीच आमचे मित्र दीपकजी सिगवण साहेब यांचा आज मात्र वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाचे आपण नक्कीच मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊया. सुधाकर घारे फाउंडेशन आयोजित राष्ट्रवादी चषकातर्फे सुद्धा आमचे मित्र दीपकजी सिगवण साहेबांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. नक्कीच खूपच शुभेच्छा आहेत त्यांना. चला सामना सुरू करूयात. सलामीचा गोलंदाज आहे तो गोलंदाज विशालचा सामना करेल गौरव मिस्टर डायनामिक अशी त्यांना पदवी दिली आमचे सीनियर कॉमेंटेटर आमचे गुरु प्रवीणजी दुगाडे यांनी. आणि पहिलाच मिस्टर डायनामिक का म्हटलं, का ते मिस्टर डायनामिक आहेत. त्यांनी पहिल्याच चेंडूचा विशालचा सामना घेतला 6 धावेसाठी खंड. संघाच्या खात्यात 6 धावेची भर, संघाचाही खात्यात 6 धावेने सुरू केलंय त्याने खणखणी षटकार. पुढचा चेंडू विशालचा सामना करे पुन्हा गौरवच, पाहूया काय होते तो. मी तर म्हणेल आता पुन्हा त्याने रिपीट तसंच पुन्हा मला वाटतं त्याच दिशेने मारलेला षटकार, खणखणी षटकार. होणार आहे नक्कीच आपल्याला सामने या रजनीमध्ये संपवायचे आहेत. आजच्या दिवसाचे जे सामने शिल्लक आहेत ते पुढचा चेंडू विशालचा डायनामिकने वळवून मारण्याचा प्रयत्न. मला वाटतं हा एक नवीन फटका आलाय, म्हणजे आत्ताच म्हणजे पूर्वी हा असा फटका मारत नव्हते. परंतु आपण इंटरनॅशनल खेळामध्ये पाहतो की असा एक फटका घेऊ शकतो की तुम्ही पूर्ण बॉडी हा ऑफ साईडच्या दिशेने घेऊन लेग साईडला फाईन लेगच्या दिशेने. नक्कीच असे फटके जास्त करून आपण पाहतो कृष्णा सातपुते हे नेहमीच असे मारत असतात. आणि आपण पाहतो डायनामिक मिस्टर डायनामिक हा सुद्धा तसंच प्रयत्न करताना दिसतोय. पुन्हा जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली. एक धाव एकच धावेवर समाधान मानायला लागेल ते गौरवला. धाव संख्या एकनी वाढते, धाव संख्या पोहोचते ते बिनबाद 13 चार चेंडू झालेले आणि धावसंख्या झालेली आहे 13. विशाल थोडंसं महागडं षटक 10 सरासरीने इथे करायचं आहेत. दोन्ही संघाच्या संघनायकाने या अकाउंटंट योगेश ठरकुडे यांना भेटायचे. मला वाटतं साईबाबा नगर आणि चावणे संघ. पुढचा चेंडू विशालचा रन मशीन रोहित पाडगे हलक्या हाताने खेळलेला गल्लीमधून चेंडू. एक धाव या एक धावेवर आपलं खातं खोललंय ते रोहितने आणि संघाच्या खात्यात एक धावची भर. धावसंख्या पोहोचते ते बिनबाद 14. अजूनही कुठलाही गडी गमावला नाही, परंतु चांगली धावसंख्या उभारली ती सावरोली संघाने. आणि ह्या षटकातला शेवटचा चेंडू सुरेख फटका सरळ लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला हा खणखणीत चौकार. पहिलं षटक त्याने नाणेफेक करून घ्यायचं. मी विनंती करतो जयंत तटकरे साहेबांना की त्याने नाणेफेक करून घ्यायचं. इथे चावणे संघ आणि मला वाटतं साईबाबा नगर संघ दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत.
मी नाणेफेक करून घ्यायचा विनंती करतो। आमचे मान्यवर साहेब टॉस कक्षामध्ये आहेत। चला डायनामिक का म्हटलं जातं गौरव घोसाळकर यांना, त्याने अगदी चांगली सुरुवात केली। पहिलं षटक संपलेले, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धाव संख्या झालेली होती 18 आणि त्यात वैयक्तिक धाव खेळतोय तो गौरव मला वाटतं 17 धावेंवर। आता रन मशीन ज्याला म्हटलं जातं रोहित पाडगे तो स्ट्राईकला आहे, पाहूया काय करतोय। हा फलंदाजसुद्धा अगदी मोठे मोठे आणि आक्रमक फलंदाजी करण्यासाठी याला म्हटलं जातं असं हा फलंदाज। वैयक्तिक पहिलं दुसरं षटक घेऊन आलेला फलंदाज उंचावून मारायला पाहूया झेल होते का, थोडंसं चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, परंतु इथं थोडंसं मिसफिल्डिंग आणि ह्या 4 धावा डिझे। एक्केचाळीस धावांचा पाठला करताना 22 धावा झाल्या आहेत। हारी बाजी को जितना है तर चांगली गोलंदाजी करायला पाहिजे गोलंदाजाला। आणि हा रिवास फटका नेहमी पाहायला मिळतो तो रोहितच्या फळीमधून, हा रिवास फटका खणखणीत दुसरा चौकार डीजे। रोहितने लगातार 2 चौकार खणखणीत चौकार मारलेत। आता जर आपल्याला हा सामना जिंकायचा आहे तर चांगली गोलंदाजी करायला लागेल। 16 चेंडू आहेत आणि विजयासाठी 14 धावांची गरज। आणि हा खणखणीत पुन्हा एकदा मला वाटतं चौकार, लगातार 3 चेंडू आणि 3 चौकार मारलेले आहेत डीजे। पुन्हा रिवर्स उंचावून मारलेला चेंडू आणि हा पुन्हा चांगलाच जोरदार फटका चौकार। लगातार 4 चौकार मारले आहेत या फलंदाजाने। मी तर म्हणेल का याला रोहित पाडगेला म्हटलं जातं रन मशीन का म्हटलं जातं, त्याचा चांगलाच या ठिकाणी तो आपलं आपल्या फलंदाजी माध्यमातून दाखवून देतोय। वैयक्तिक मला वाटतं तो खेळतोय। सतरा धावांवर खेळतोय खरंच दोघी, मला वाटतं सलामीचे फलंदाज आलेले आहेत गौरव आणि रोहित। अजूनही कुठलाच गडी बाद नाही झाला, परंतु दोघेही हणामारी करतायत त्या वरची खोपली संघाकडला। वळून मारण्याचा प्रयत्न, थोडासा पायाला लागून गेला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते इथे। आता मात्र श्वास घेतला असेल तो गोलंदाजाने। लगातार 4 चेंडू आणि 4 चौकार मारले ते रोहितने, परंतु आता रोहितला थोडं शांत ठेवण्यात तो यशस्वी झालेला या ठिकाणी दिसतोय। आपल्याला गोलंदाज आहे तो रुपेश। रुपेशचा फुलटा चेंडू, फुलटा चेंडूचा सामना केला लेग साइडच्या दिशेने मारलेला, थोडस खरा क्षेत्ररक्षण, हातात चेंडू आला होता पण तो काय विसावला नाही आणि चौकार डीजे ऑपरेटर। धन्यवाद डीजे, 38 धावा झालेल्या आहेत आणि 2 धावा विजयासाठी पाहिजेत, 12 चेंडू आणि 2 धावा। आता मात्र सामना
तीन पाहिजे, तीन 41 धावा विजयासाठी आहेत मला वाटतं. तीन धावा हव्यात, 38 धावा झालेल्या आहेत अजून विजयासाठी. 12 चेंडू, तीन एकही गडी बाद झालेला नाही. गोलंदाज आला आहे, पाहूया आता काय गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी करायला लागेल. परंतु इथं मिस्टर डायनॅमिक षटकार मारून विजय प्राप्त करतोय. विजयी संघाचं व पराभूत संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सावरोली संघाने तर चांगली सुरुवात केली, दाखवून दिलेत की सलामीचे फलंदाज न बाद होताच आम्ही हा सामना आमच्या पारड्यात टाकून घेतलेला आहे. आणि वळूयात पुढच्या सामन्याकडे. मी विनंती करतो